केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेले पेट्रोल दरवाढीच्या निषेधात आज शहर शिवसेनेचे प्रमुख आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले निदर्शने करून मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेची भूमिका नेहमी अन्यायाविरोधात लढण्याची आहे। सरकार आमचं असं तुम्ही म्हणत असला तरी सरकार आमचं नाही आहे। केंद्रामध्ये मेजॉरिटीने भाजप आहे, एक NDA मध्ये असल्यामुळे आम्ही त्यामध्ये आहोत। पण आज जर विचार केला तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी शिवसेना आहे। ज्या वेळेला जनतेवर अन्याय होतोय त्यावेळी आम्ही सत्तेत असो अथवा नसो आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरणार, हे उद्धवजी ठाकरे यांनी यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रीय जो मेळावा झाला किंवा राष्ट्रीय जी काही निवडणुकांचा विषय झाला शिवसेनेचा 23 जानेवारीला, त्यावेळेला सांगितलेलं आहे की आम्ही एकटं जाणार, एकला चलो। जिल्ह्यातले राज्यातल्या आणि देशातल्या सर्व निवडणुका आम्ही इथनं पुढे लढणार आणि हिंदुत्वाच्या विचारानं शिवसेने प्रमुखांच्या विचारानं देशातली संपूर्ण जनता ही शिवसेनेच्या पाठीमध्ये उभी राहील याची मला खात्री आहे। आणि सन्माननीय पक्षप्रमुख पुढच्या काळामध्ये जे जे आदेश देतील त्या त्याप्रमाणे आम्ही कार्यरत राहू।